वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। विश्व हिंदू परिषदेने दीक्षाभूमी नागपूर ते अयोध्या समरसता बाईक रॅली उद्या काढली असून त्यांनी सोशल मीडियामध्ये दीक्षाभूमीचा फोटो व नाव वापर केल्याने नागपुरातील आंबेडकरवाद्यांनी या रॅलीचा कडाडून विरोध केला आहे। नागपूरच्या सीपींनी दोन समाजामध्ये आपसी तेढ निर्माण होऊ नये यासाठी काळजी घ्यावी। दीक्षाभूमीवरनं समरसता रॅली, बाईक रॅली या ठिकाणी निघणार आहे, मात्र मुळात बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या पवित्र दीक्षाभूमीवरनं आंबेडकरवाद्यांनी या समरसता रॅलीला विरोध केलेला आहे। नेमका त्यांचा विरोध कशासाठी आहे आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, सर्वात आधी तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपला परिचय सांगा। मी धर्मेश प्रसंजित, मी भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता। जेव्हा दीक्षाभूमी मुक्ती आंदोलनाच्या या संघटनेने ज्यावेळेस आवाहन केलं होतं की दीक्षाभूमीमधून समरसता एक रॅली निघणार आहे, त्यावेळेस आम्हाला अचानकच या दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये यावं लागलं आणि ते आंदोलनाची दखल घेऊन दीक्षाभूमी स्मारक समितीच्या लोकांनी, प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली आणि त्याच्यानंतरच मग ह्या दीक्षाभूमीमधून निघणारी समरसता रॅली याचा मार्ग बदलून त्यांनी आता अण्णाभाऊ साठे चौकातून ती रॅली आता प्रज्ञा। परंतु अनावधानाने घडली की जाणून बुजून हे समरसतेचं आंदोलन सुरू झालेलं आहे, ही जाणून बुजून केलेली हे आहे कारवाई, की जेणेकरून आता पूर्ण देशभर जाती तेढ धर्मभेद चालू असताना बुद्धाचा जो शांतीचा मार्ग आहे त्याला सुद्धा आम्ही समरसतेच्या अंतर्गत याला आणून लोकांमध्ये द्वेष कमी व्हावा, आमच्या भाजपाच्या प्रती किंवा मनुवाद्यांच्या प्रती जो द्वेष आहे तो कमी व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी बुद्धाचा हा दीक्षाभूमी जो स्थळ आहे ते निश्चित केलेलं होतं। परंतु दीक्षाभूमीचे जे फॉलोअर्स आहेत हे काही मान्य करणार नाहीत की कधीही ज्या धर्माला ज्याच्यामध्ये जाती आणि पंथामध्ये विभागलेला जो धर्म आहे तो बाबासाहेबांनी याच दीक्षाभूमीतून नाकारून आम्हाला बुद्ध धर्माचा धर्म स्वीकारायला लावला, तिथून पुन्हा आम्हाला हे मनुवादी जर आमच्या ह्याच्यामध्ये येऊन पुन्हा घडसोड करत असतील ते आम्हाला मान्य नसल्यामुळे आज पूर्ण नागपुरातली बौद्ध जनता ही एकत्रित झाली आणि त्याचा प्रेशर शासन प्रशासन आणि या मधुवाद्यावर पडल्यामुळे आज हे स्थळ त्यांना बदलावं लागलं। परंतु पुन्हा विनंती करण्यात येते की जर ही रॅली अण्णाभाऊ साठे चौकातून निघत असेल पण त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले किंवा कोणतेही नारे इथे त्या रॅलीमध्ये लावण्यात येऊ नये, जेणेकरून आमच्या जनतेला चिथावणीखोर ते वाटेल याची दक्षता आयोजकांनी घ्यावं, एवढीच माझी विनंती। थँक्यू। या ठिकाणी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या लोगोचा वापर होतो, दीक्षाभूमीचा लोगोचा वापर होत आहे आणि ह्या लोगोचा वापर करून या ठिकाणी त्यांनी जे ज्यांनी जे ऑर्गनायझर आहे समरसता रॅलीचे, बाईक रॅलीचे, त्यांनी दीक्षाभूमीचा लोगो टाकलेला आहे, मात्र दीक्षाभूमी स्मारक समितीची याला परवानगी आहे घेतली आहे का असं तुम्हाला काय वाटते? तुमचं त्याच्या आधी परिचय सांगा। मी सुमित गुंडाने, आज सकाळपासून बरेचसे मॅसेज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे की RSSच्या इशाऱ्यावरती विश्व हिंदू परिषदच्या अंतर्गत काम करणाऱ्या बजरंग दलाने दीक्षाभूमी ते अयोध्या अशी एक समरसता बाईक रॅलीचं आयोजन केलेलं होतं। हा संदेश आम्हाला जसा मिळाला तसे आम्ही या ठिकाणी आज उपस्थित झालो आणि पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचं काही संघटनांचं ठरलेलं होतं। महत्त्वाचा विषय मध्ये यामध्ये की आम्ही मानत नाही की गेल्या काही दिवसापूर्वी बुद्धाला रामाचा किंवा इतर धर्मीयांच्या देवांचा 9वा अवतार दाखवण्यात आलेला आहे, हे छोटी बाब नाही आहे, हे फार मोठं षडयंत्र आहे जे की RSS संघाच्या माध्यमातून होत आहे की बुद्ध, बाबासाहेब आणि हे बहुजनांचे जे प्रतीक आहे, जे समतावादी आहे, ह्या समतावाद्यांना कुठेतरी काबीज करण्याचं हे षडयंत्र आहे। दीक्षाभूमी हे आमच्यासाठी समतेचं एक आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे, बुद्ध धम्माची आम्हाला जिथून दीक्षा मिळाली, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवलेला, त्या ठिकाणी समरसता बाईक रॅली काढण्याचा
प्रश्नच निर्माण होत नाही. माझा प्रश्न तुम्हाला हे आहे, जर आंबेडकरवादी जर एकत्र येऊन जागृत होत असतील तर या ठिकाणची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती झोपा काढते का, असं आंबेडकरवाद्यांचा प्रश्न. बिलकुलच काय करत आहे, विरोध का करत नाही? आज जे पोलिसांचं लेटर आलेलं आहे ते दीक्षाभूमी स्मारक समितीला लेटर दिलेलं आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीची परवानगी न घेता कसं काय त्यांनी त्यांच्या बाकायदा सगळ्या त्याच्या जे त्यांनी पोस्टर्स काढलेले होते जे सोशल मीडियावरती फिरवले त्याच्यामध्ये बाकायदा दीक्षाभूमीची त्याच्यामध्ये फोटोज आहे, ते फोटो न विचारता कसे काय वापरले जातात? आणि ऑडिओ दाखल 2-3 दिवसापूर्वीपासून ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. स्मारक समितीचे एक सदस्य आहेत, त्या सदस्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे, त्यांच्यामध्ये उल्लेख आहे की बाबा या माणसांनी त्यांना परमिशन दिलेलं आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत त्या व्यक्तीचं संभाषण आहे, त्याच्यामध्ये थेट त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे स्मारक समितीच्या लोकांचं की यांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे. कुठेतरी स्मारक समितीचे लोक सुद्धा या समरस्ता रॅलीला पाठीमागून पडद्याच्या 100% या सगळ्या घडामोडीमध्ये स्मारक समिती जिम्मेदार आहे. आणि ह्याच गोष्टीचा आम्हाला खुलासा करण्यासाठी आज तुमच्या सर्वांच्या समोर इथे आमची जे भूमिका आहे समाजाची. तुमचं आंदोलन आहे दीक्षाभूमी बचाव किंवा दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन आहे? बिलकुल, दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन घेण्याच्या मागचा फार मोठा उद्देश आहे. गेल्या अनेक दिवसापासून ह्या घडामोडी घडत आहे. गेल्या आठवड्यामध्येच काही लोकांनी या ठिकाणी जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांनी आंबेडकर परिवारा बद्दल अतिशय वाईट शब्दामध्ये त्यांची अवहेलना केलेली होती. त्याच व्यतिरिक्त जर धार्मिक जे आपले कार्यक्रम होतात तर त्या कार्यक्रमाला परवानगी न देणं, त्याच व्यतिरिक्त इतर काही जर गोष्टी व्हायच्या असल्या तर त्या गोष्टीला नकार देणं, या अशा पद्धतीचा स्मारक समितीच्या माध्यमातून बुद्ध बाबासाहेब पुसण्याचा स्मारक समिती डाव करत आहे, षडयंत्र करत आहे. आणि याच्यामागे सरास RSSच्या माध्यमातून हे सगळं होत आहे. बौद्ध धर्माचे कोणतेही कार्यक्रम इथे होत नाही. दीक्षाभूमीच्या नावावर करोडो रुपयाचा फंड ते अजूनही किती दिवसापासून काम पडू नये, तसं करोडो रुपयाचे घोटाळे काम हे सर्व स्मारक समिती करत आहे. म्हणजे स्मारक समितीवर आणि पूर्ण हे जे आज जे हा प्रकार घडत आहे त्याले कारण पूर्ण या पद्धतीनं भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची समता वेगळ्या दिशेने चालली आहे. आज RSSची समरसता ही वेगळ्या दिशेची, म्हणजे विरुद्ध एक म्हणजे मतप्रवाह असं असताना कुठेतरी दीक्षाभूमीचा लोगो वापरला गेला, दीक्षाभूमीचा फोटो टाकून शनी RSS आणि विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी समरसता रॅली निघत आहे असं एक सोशल मीडियावर बॅनर सुद्धा पब्लिश झालेला आहे. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? भारतीय संविधानामध्ये समता हा सर्वात महत्त्वाचा आता समता ही विषमता भाज्यांना नको. मग त्यांनी काय काढलं? समरसता. समरसता म्हणजे काय? बांधणांना आपलं जाणव कायम ठेवा आणि आहे पंजी आहे त्यांना आपलं झाडू कायम ठेवा आणि असं कायम सर्वांना ठेवून मग एकत्र यावं याचं नाव आहे समरसता. आणि ही जी समरसता नावाचा जो प्रकार आहे तो समतेला काउंटर करण्यासाठी RSSनं निर्माण केला. आता प्रश्न असा आहे इथे जे स्मारक समिती आहे ही स्मारक समिती पूर्णतः RSSला सरेंडर झाली आणि या स्मारक समितीमध्ये प्रत्येक वेळेस या BJPशी संबंधित नेते मंडळी बोलवण्यात येतात आणि नेते मंडळी बोलवून आल्यानंतर इथे जे काही लोक आहेत द्विवेदी आहे कुलकर्णी आहे जोशी आहे हे साऱ्या लोक या दीक्षाभूमीला मॅनेज करतात. कुठेतरी या ठिकाणी आपले बौद्ध तीर्थक्षेत्र आहेत, बौद्ध गया असो दीक्षाभूमी असो की अजून कुठले, या प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये ब्राह्मण किंवा मनुवादी विचारधारेचे व्यक्ती त्या ठिकाणी घुसवल्या गेलेल्या आहेत. मात्र कुठे यांचे जे हिंदू धार्मिक देवस्थान आहे त्या ठिकाणी कुठेही बौद्ध समाजाचा व्यक्ती घेतला जात नाही, मग असा कसा तुझा भाव? मग ज्या जे बौद्ध तीर्थस्थळ आहेत किंवा जे बौद्धाचे पवित्र स्थळ आहे त्यामध्ये RSS घुसण्याचं कारण तिथे जे लोक बौद्ध म्हणून स्वतःला मनवतात ते लोक जबाबदार आहेत आणि त्या लोकांच्या सरेंडरमुळं RSS सरेंडरमुळं हे लोक घुसतात. त्यांची ताकद नाही घुसायची. ते का घुसतात मला माहिती आहे तुम्हाला, हे यासाठी घुसतात की जे जे लोक त्या मॅनेजमेंट समितीमध्ये असतात ते दीक्षाभूमी असो किंवा आणखी कुठलंही स्थळ असो तिथली जी मंडळी असते ज्यांच्याकडे ते नियोजन असते त्यांच्याकडे ते त्याचा ताबा असतो
ते लोक आरएसएसला सरेंडर होतात म्हणून आरएसएसचे लोक इथे घुसण्याची ताकद ठेवतात. आता उद्या होणारी जी समरसता बाईक रॅली आहे विश्व हिंदू परिषदेची, उद्या जर त्या बाईकमध्ये दीक्षाभूमीचे फोटो किंवा बाबासाहेबांचा फोटो किंवा भगवान बुद्धांचा फोटो जर घेऊन जर समजा ती समरसता रॅली निघत असेल तर त्याला तुमचं समर्थन राहील का विरोध राहील? आमचा प्रचंड विरोध आहे, कारण की इथे समरसता जी आहे जी विषमतेला पूरक आहे ती नष्ट करण्यासाठी आणि इथे जे हिंदू धर्मानं चातुर्वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था निर्माण केली ती नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 इथं बुद्धमाची दीक्षा घेतली. कारण की या देशातून जेव्हापर्यंत ही जातीवाद नष्ट होणार नाही तेव्हापर्यंत हा देश हा खऱ्या अर्थानं देश बनणार नाही, खऱ्या अर्थानं राष्ट्र बनणार नाही आणि जो एक विश्वगुरु बनतात तोही बनणार नाही किंवा एक शक्तिशाली राष्ट्र बनणार नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की इथे बौद्ध धर्माची पताका अशी रोवली की जी येणारी काही शक्त उकडू शकत नाही. परंतु माझा दुसरा शब्द आहे परंतु या स्मारक समिती ही आरएसएसला सरेंडर झाल्यामुळे पूर्णतः सरेंडर आहे. आज तुम्हाला सांगतो इथं सदानंद भरते होता, सदानंद फुलझेले होते, तर सदानंद फुलझेलेला समरसतेचं 50,000 पारितोषिक देण्यात आलं. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला पुन्हा, ते तर वाकू गणार होते, त्या वाकू गणारच्या मैतीला जे आरएसएसचे प्रमुख सुदर्शन होते ते गेले होते. काय अर्थ आहे याचा, अर्थ काय आहे याचा? आणि इथले लोक म्हणतात हे स्मारक समिती होती ना, आता स्मारक झालं, आता ही बरखास्त करण्यात यावी, ही बरखास्त करण्यात यावी आणि भारतीय बौद्ध महासभेला हस्तांतरित करण्यात यावी. जे इंडियन बुद्धिस्ट सोसायटी बाबासाहेब आंबेडकर स्थापन केली होती ना तिच्या तिला हँडओव्हर करण्यात यावी आणि या लोकांना यांचे एवढे भ्रष्टाचार आहेत की यांची ईडी चौकशी झाली पाहिजे आणि यानं सर्व जेलात टाकलं. प्रथम तर हे जे पोस्टर या ठिकाणी आपण पाहू शकता, संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण नागपूरमध्ये ज्या ठिकाणी हे पोस्टर व्हायरल झालं आहे की दीक्षाभूमी ते अयोध्या राम जन्मभूमी समरसता रॅली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल काढत आहे. तर ही जेव्हा हा पोस्टर जेव्हा हा सगळीकडे व्हायरल झाला सोशल मीडियावर त्यावेळेसच आंबेडकरवाद्यांच्या मनामध्ये ही घटना निर्माण झाली, एक त्यांच्यामध्ये विरोधाभास निर्माण झाला की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख अनुयायाचा बौद्ध धर्माचा स्वीकार केला, ज्या ठिकाणी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला त्याच ठिकाणी आज मनुवादी आणि आरएसएसचे लोक जर दीक्षाभूमीवरून जर राम जन्मभूमीला जर समरसता रॅली काढत असतील तर कुठेतरी आमच्या दीक्षाभूमीला आमच्या ऊर्जास्थानाला गालबोट लावण्याचं काम मनुवादी लोक करतात. त्या पद्धतीनं उद्या विश्व हिंदू परिषदेची समरसता बाईक जे आहे दीक्षाभूमीचे अयोध्या हे ज्या पद्धतीनं सोशल मीडियामध्ये एक बॅनर व्हायरल होत आहे, पोस्टर व्हायरल होत आहे, ते कुठेतरी आंबेडकरवाद्यांना रुचलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीनं कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं हे षड्यंत्र आहे आणि हे षड्यंत्र आम्ही खपून घेणार नाही हाच इशारा नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून आंबेडकरवाद्यांनी दिलेला आहे. आणि कुठेतरी ज्या पद्धतीनं बौद्ध गया मुक्ती आंदोलन चाललेलं आहे त्याच धर्तीवर आता दीक्षाभूमी मुक्तीचं आंदोलन सुद्धा या ठिकाणून आता सुरू होत आहे. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी कृपया आमचं वर्ष न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बातमी आवडली असल्यास लाईक करा आणि तिला शेअर करायला विसरू नका. मी सुनील साळवे मुख्य संपादक पाहिजे थेट दीक्षाभूमीच्या पवित्र स्मारकाच्या परिसरातून. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.